पवार यांनी सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भातच्या सूचना केल्या व त्यानंतर तांबवे गावातील पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. पाहूयात ही बातमी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांना पूरग्रस्तांसाठी जमेल ती मदत एकत्र करून कराड, कोल्हापूर, सांगली या शहरांसाठी देण्याची व्यवस्था करण्यासंबंधीचा सूचना केल्या आणि आम्ही हर प्रकारची मदत देऊ असे आश्वासनही दिले. तांबवे तालुका कराड येथे पूरग्रस्तांची भेट घेतली आणि समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर तत्काळ तेथून निघून थेट सांगली व कोल्हापूरकडे पूरग्रस्तांची पाहणी करण्यास ते रवाना झाले. त्याच्यामध्ये गहू आहे 5-5 किलोचे 3000 पाकिट 3000 कुटुंबाचे, 1-1 किलोची साखर 3000 सॅनिटरी पॅड्स आहेत महिलांचे, 10000 ब्रश आणि पेस्ट आहे, डिसेंट्रीचं औषध वगैरे आहे आणि काही कपडे असं ओव्हरऑल मटेरियल आहे. कपडे नवीन नवीन कपडे मिळतात. किती कारण नसली होती काय झालंय काल जिल्हा बँक आणि हे करून आत्मपणी करून सेंट्रल बाळासाहेबांचे इथं करू आणि तिथून ते सांगतील. कारण काय होतं आता उचलल्यानंतर मग कधी मदत आता पुढे द्यावं लागेल. आता काल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी रामराजे वगैरे आम्ही बोललो, आम्ही ती यादी मागवतो, ती यादी आपल्याकडे पूर्ण जिल्ह्याची आहे, ती आली की मग कुठलं कुठलं नुकसान कसं कसं झालं त्याचं आपल्याला चित्र स्पष्ट होईल, मग आपण त्याप्रमाणे पुढं काय करायचं असं नियोजन करतो. आता फक्त लोकांना अन्नधान्य आणि त्यांना सत्याच्या बाबतीमध्ये जे आवश्यक आहे लगेच ते करायचा प्रयत्न करायचा आणि 4-5 दिवसानंतर ती ह्याच्यानंतर मग पुढची काय करायचं ती ठरवायचं. मातीची गरज जी जुनी आहे ती पडणार. त्या पट्ट्यामध्ये घर खचली आहे, जमीन खचल्यामुळे जमीन खचली आणि घर पडली, ही संख्या निघाली की त्यांना ती आपण मदत मागण्याच्या संदर्भात आता सरकारने 10,000 सांगितलं आहे. आता आपण बोलला की मग त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी जर वेगळ्या पद्धतीने ज्या घरांचं नुकसान पर्सेंटेजवर झालेलं असेल ते काढून जर तशी मदत करली तर तो आणि मग दुसरा एक काही भाग आपल्याला ठरवा लागेल तसंच करावा. एखादं गाव
काही ठिकाणी आहे तिथं बांधता येतील, परंतु काही ठिकाणी जे उघडावे लागले की त्यांना दुसरं गावठाण तयार करून देऊन तिथं त्यांचं आपण एकदा बिला आपणच निर्णय घेतला बिलारचा आणि बिलारला वरती आपण गाव गावाच्या वरती बांधून दिले. तर अजून एक आता आपण काय पाणी उतरवत रोज लागणाऱ्या वस्तूंचे तुटवडा तिथं पाण्याची घर मिळेल त्या फुटलेल्या घरात सांगण्यासाठी पंतप्रधानांशी काल बोललो, त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना होता, नंतर त्याच्याकडे मला मेसेज आला सरकारचे कर्ता विचार वाढू लागला काय झालं, पण माझी वाटते कर्नाटकातले विचार फार वाढवले नाही कोणावर इतर लोकांनी पाणी जाणून काही तुम्ही सांगलीचा फुगोटाचं देऊन तो एक सरकारचा भाग सरकारकडनं आम्ही एक विषय सांगू आहे की जेवढी गायव अपेक झाली त्या सगळ्यांचे कर्ज माफ करतो, युनिव्हर्सिटीचं व्यवसायाचं कर्ज छोटे मुलांचे घर असतील ते राज्य सरकारने हाईक निकाल घ्यावा आणि आता घरांना जी ओम आहे ते घराची काय परिस्थिती वाढ वाटते त्यामुळे सुद्धा तो जेणार छोटे उद्योजक जे आहे दुकानदार ह्या सगळ्या लोकांना पूर्ण त्यांचा मान सगळा पाण्याखाली व्यवसायिक.